असे सगळे एक विनंती करतो. एक असं आज या ठिकाणी शपथ घेऊया, मी अशी शपथ घेतो की मी मुलगा आणि मुलगी असं भेदभाव कधी करणार नाही. अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाच्या निमित्तानं आज असेल बाबासाहेबांच्या सत्यछायेचे पुस्तक मजा फुलला. दोन द्वारिकेच्या अत्याचार झाला. तुम्ही सर्व दिवसामध्ये महाराष्ट्राच्या महाविकेला सखेने घटता होत. आजचे नाटकर्ते उदीरबाईंचे श्रेयांचं मुख्यांच्या संबंधाची जबाबदारी त्यांच्यावर जी आहे त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिली आहे. आणि त्यामुळे असं अगदीच की वर्णापूरचा प्रकार झाला त्याचा निषेध होतोय त्याच कार्यसंघामध्ये आणखी काही ठिकाणी अशा प्रकारचे झुंजणी घटना त्या महाराष्ट्रामध्ये घडल्या. एक दिवस असा जातो महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी रुग्णींच्या अत्याचार करण्याच्या सवयीची बाती ही झुंजामध्ये तुम्हाला वाचायला मिळते. हे राज्य शिवछत्र हत्येचं राज्य. शिवछत्र हत्येने असलेल्या राजाच्यामध्ये रंजायाच्या पाचव्याने एका वडिलीचा तिच्यावर अत्याचार केला आणि त्याच्या शिवाजी महाराजांच्याकडे गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात कळून करण्याच्या संबंधीचा आदेश दिले आणि त्यालाही संसदेची शिक्षा दिली. आजच्या परिस्थितीमध्ये जे काही घडतंय त्याची गांभीर्य सरकारने घेतली पाहिजे. संवेदनाची ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. मला एका व्यक्तीचं दुःख होते की राज्यकर्ते राज्याचे स्वरूप आणि त्यांचे सहकार्य एकदम सारखं आहे की वल्लभूच्या सत्रामध्ये नियोजित राजकारणात आहे. मुलींच्या अत्याचाराचा विविध आवाज कुणी उठवला त्याला राजकारण घालायचं हा जर निष्कर्ष राज्यकर्ते घालत असतील तर राज्यकर्ते किती रस संवेदनाशील आहेत वडिलींसाठी बघायचा त्यांचा दृष्टिकोन किती सहज काही काय त्याची माहिती ही आपल्या सगळ्यांना येते. जे काही गरजा ते महाराष्ट्रात घडून जायचे असते अपेक्षा आहे. ज्यांनी घडवलं त्यांचा तीव्र निषेध हा तुम्ही केला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो. एक आपण आज या ठिकाणी शपथ घेऊया. मी ती शपथ वाचतो लागल्यानंतर एकेक गोळ असेल त्याचा पुनरुच्चार करा. मी अशी शपथ घेतो की मी स्त्रियावर होणाऱ्या हिंसाचार कधीही खपून घेणार नाही. माझे घर, माझा नवरा, माझे गाव, माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी ज्या महिन्यांचा छेडछाड छेडछाड किंवा अत्याचार होत असेल त्या मी वेळ करून विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठली. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही. महिलांच्या सन्मानातील आणि त्या पुण्यनगरीमध्ये सगळ्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिक अधिक सुशिक्षित सुरक्षित आणि भययुक्त स्थिती बनवण्याच्या खाती प्रयत्न करेल.
जय हिंद जय हिंद।